मनावर आपण जे आता विवेचन करून राहिलेलो आहोत ते मन आणि त्याचं जे मूळ म्हणजे जाणीव, कारण जाणीव आपल्याला समजल्याशिवाय आणि जाणीवीचा दुसरा भाग म्हणजे नेणी, हे समजल्याशिवाय आपल्याला मनापर्यंत जाता येते. कारण मनाची मी व्याख्या जी केलेली आहे ती मी पुन्हा करतो, म्हणजे जाणीवेचं महत्त्व तुम्हाला कळेल. जाणीव स्वस्वरूपाच्या विसरात आनंदाच्या शोधार्थ इंद्रियांच्या द्वारे जगाशी आणि जगातील संबंधा विषयांशी संबंध जोडते तेव्हा त्या जाणीवेला मन असं म्हणतात. म्हणजे जाणीव आणि मन याचा जो संबंध आहे तो तुमच्या ध्यानात येईल. आणि मग मनाचं महत्त्व किती आहे ते तुमच्या लक्षात येईल, आणि त्याच्यासाठी जाणीवेचा अभ्यास का करायला पाहिजे ते तुमच्या ध्यानात येईल. म्हणून जाणीव आणि नेणीव या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि नेणीव म्हणजे डिवाईन इंट्युशन, म्हणजे दिव्य नेणीव आणि दिव्य जाणीव, दिव्य जाणीव म्हणजे डिवाईन कॉन्शियस. आता आपण जर विश्वाकडे जर पाहिलं आणि आपण आपल्याकडे पाहिलं आणि आपण आपला परिसर जो आहे ते तिकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्या ध्यानात येईल हे सगळं जे आहे ह्याच्यामध्ये योजना आहे. मला एक लक्षात येईल की विश्वामध्ये जर तुम्ही पाहिलं, आपल्याकडे पाहिलं, सर्वत्र पाहिलं तर तुम्हाला असं दिसेल की निसर्गाच्या रूपाने, पर्यावरणाच्या रूपाने किंवा भूतमात्र ज्याला आपण म्हणतो त्या भूतमात्र रूपाने जेथूनही चराचर त्यासी बजे, म्हणून भूतमात्र ज्याला आपण म्हणतो या भूतमात्राच्या रूपाने परमेश्वराचाच आविष्कार झालेला आहे. पण परमेश्वर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जे येतं ते येता कामा नये. परमेश्वर म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर जो गणपती येतो, शंकर येतो, विठ्ठल येतो, दत्त येतो ते येता कामा नये. परमेश्वर म्हटल्यानंतर मी परमेश्वराची व्याख्या जी केलेली आहे ती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. म्हणजे मी हा जो विषय घेतलेला आहे तो तुम्हाला समजेल. की परमेश्वराची व्याख्या मी पुन्हा सांगतो, निसर्ग नियमासहित स्वयंचलित, स्वयं नियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. परमेश्वर म्हणजे व्यवस्था, आणि व्यवस्था आणि व्यवस्थापक हे दोन्ही एकेच ठिकाणी आहेत. दे आर इनसेपरेबल, ते एकमेकांपासून वेगळं करता येत नाही, ते अलग करता येत नाही. व्यवस्था आणि व्यवस्थापक हे एकमेकातच आहे आणि ते वेगळं करता येत. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे त्याला परमेश्वर असं नाव दिलेलं आहे हे जर लक्षात घेतलं तर इथे मूर्ती नाही, व्यक्ती नाही किंवा नुसती शक्ती नाही, हे तुमच्या ध्यानात येईल. आणि मग व्यवस्था रूपाने तुम्ही ज्यावेळेला परमेश्वर बघायला लागाल तेव्हा तुमच्या उपासनेला सुरुवात होईल. उपासना उपासना आपण जे म्हणतो उपासना करण्यासाठी कुठे प्रार्थनास्थळी जाण्याची गरज नाही. देवळात म्हणा, मशिदीत म्हणा, चर्चमध्ये म्हणा, कुठल्याही देवळात जाण्याची गरज नाही, प्रार्थनास्थळी जाण्याची गरज नाही. मग गेलं तर वाईट आहे अशातला भाग नाही, पण गेलंच पाहिजे नाहीतर काहीतरी बिघाड होईल अशातला भाग नाही. आपण तिकडे जातो त्याचं कारण वेगळं असतं. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण ज्या व्यवस्था पाहायला शिकतो विश्वामध्ये आणि सर्वत्र आणि आपल्या ठिकाणी त्यावेळेला खरी उपासनेला सुरुवात होते. उपासनेला तिथून सुरुवात होते आणि हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवा. किती स्पष्ट शब्दामध्ये आणि पुन्हा निश्चित असा शब्द वापरला. इथे हा जो निश्चित शब्द आहे ना तो अंडरलाईन केला पाहिजे. की भक्ती भक्ती ज्याला आपण म्हणतो ना ती ही ह्याला भक्ती म्हणतात. निश्चितपणे मी हे तुम्हाला सांगतो आहे की निश्चितपणे भक्ती भक्ती म्हणतात ती ही काय, जे जे भेटे भूत ते ते जाणी दे भगवंत. का तर भगवंताचाच परमेश्वराचाच आविष्कार म्हणजे विश्व आहे. परमेश्वराचा आविष्कार म्हणजे जग आहे. परमेश्वराचा आविष्कार म्हणजे निसर्ग आहे. परमेश्वराचा आविष्कार म्हणजे पर्यावरण आहे. परमेश्वराचा आविष्कार म्हणजे जे जे आपल्याला दिसत आहे ते सगळं परमेश्वराचा आविष्कार. हे जर आपण पाहिलं तर आपल्या ध्यानामध्ये येईल की हा परमेश्वराचा आविष्कार
आणि परमेश्वर, परमेश्वर आपण ज्याला असं म्हणतो तो डोळ्याला दिसत नाही, तो डोळ्याला दिसणार नाही। नाही काही लोक असं म्हणतात डोळ्याला आमच्या दिसत नाही तर आम्ही आहे कसं मानायचं। आम्ही असं म्हणतो जे आहे ते सर्व डोळ्याला दिसतं का? इलेक्ट्रिसिटी डोळ्याला दिसते? इलेक्ट्रिसिटी आतापर्यंत कोणाच्या तरी डोळ्याला दिसलाय का? इलेक्ट्रिसिटी डोळ्याला दिसत नाही, पण इलेक्ट्रिसिटीचा ताप आणि प्रताप आपल्या अनुभवाला येतो। इलेक्ट्रिसिटीचा ताप आणि प्रताप, ताप म्हणजे कळलं ना, ताप म्हणजे त्याचे भयंकर परिणाम। ते जर चुकीच्या पद्धतीने जर इलेक्ट्रिसिटी हाताळली तर त्याचे जे चुकीचे परिणाम होतात, दुष्परिणाम, त्याने आपल्याला ताप होतो। आणि चांगल्या रीतीने जर आपल्याला तर त्याचा प्रताप म्हणजे व्हिडिओ, रेडिओ, ऑडिओ आणि आता नाना तऱ्हेचं आपल्याला। आता मुंबई म्हणजे काय? मुंबई म्हणजे विजेचंच आणि एकंदर वैभव ऐश्वर म्हणजे मुंबई आहे। एक वीज बघा की मुंबईमध्ये कोण राहील? सगळेजण आपल्या गावाला निघून जाते। जर इलेक्ट्रिसिटी जर वजा केली तर मुंबई शून्य, मुंबईतले लोक मुंबईत राहणार नाही, ते आपापल्या गावी जातील। इलेक्ट्रिसिटी इतकी महत्त्वाची आहे, पण इलेक्ट्रिसिटी डोळ्याला दिसते? इलेक्ट्रिसिटी डोळ्याला दिसत नाही, हातांनी त्याला स्पर्श करता येत नाही, कानाला ऐकू येत नाही, नाकाने वास घेता येत नाही, जिभेने त्याला चाखता येत नाही। ज्ञानेंद्रिय ज्याला आपण म्हणतो त्या ज्ञानेंद्रियांच्याद्वारे तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचा अनुभव घेता येत नाही। आता डोळ्याला दिसत नाही म्हणून इलेक्ट्रिसिटी नाही असं तुम्ही म्हणणार काय? तसं हा जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर म्हणजे इलेक्ट्रिसिटीसारखा आहे। इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सर्व आहे, तसं परमेश्वर आहे म्हणून सर्व आहे। आणि हे जे सर्व आहे ते परमेश्वराचा आविष्कार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे। म्हणून इलेक्ट्रिसिटी आणि परमेश्वर ह्याच्यामध्ये पुन्हा फरक आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे। आणि हा जो मुख्य फरक म्हणजे असा की परमेश्वराचा जो आविष्कार होतो त्या सगळ्या आविष्कारामध्ये तो अंशरूपाने असतो, तो अंशरूपाने असतो। आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे, ईश्वरस सर्व भूताना। हा भूतमात्र शब्द जो आहे ना, हा संतांनी पुन्हा पुन्हा वापरलेला आहे। भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी भूतमात्र असा शब्द वापरलेला आहे, ईश्वरस सर्व भूताना हृदेशे अर्जुन तिष्ठ। मी इथे सुद्धा भूतमात्र शब्द वापरले, काही ठिकाणी सर्व असा शब्द वापरले, मया ततमिदं सर्वम जगद अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी। इथे पुन्हा सर्वभूतानी आले, मस्तानी सर्वभूतानी न चाहम तेषु अस्ति। म्हणजे तुम्ही जर पाहिलं अहम सर्वस्य प्रभवा मत्तः सर्वं प्रवर्तते, हा सर्व शब्द वापरलेला आहे। म्हणजे सर्व सर्वभूत मात्र असे शब्द भारतीय संस्कृतीने वापरलेले आहेत। अगदी उपनिषद काळापासून ते अगदी तुकाराम महाराजांनी सुद्धा दयातीचे नाव भूताचे पालन आणिक निर्दळण कंटकाचे असं तिकडे सुद्धा भूत शब्द वापरलेला आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणवा। तेव्हा भूत मात्र हा जो शब्द आहे हा फार महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये आपल्या तत्वज्ञानाला असं सांगायचं आहे की परमेश्वर भूतमात्र रूपाने प्रकट झालेला आहे हे त्यांना सांगायचं आहे। आणि म्हणून भूतमात्रामध्ये सुद्धा तो आहे, वास करून आहे, म्हणून त्याला वासुदेव असं जे म्हटलेलं आहे, नारायण अशी जी नावं दिलेली आहे त्याचं कारण आहे। नारायण नारायण आपण जे म्हणतो की नारायण याचा अर्थच असा की सर्वांमध्ये त्याची वस्ती आहे म्हणून त्याला नारायण असं म्हणतो। की ते नरामध्ये आहे म्हणून नारायण, पण भूतमात्रामध्ये सुद्धा त्याची वस्तू आहे म्हणून त्याला वासुदेव असं म्हटलेलं आहे। तेव्हा ही सर्व गोष्ट आपण जर नीट लक्षात घेतली तर ज्याला आपण विश्व असं म्हणतो, ज्याला आपण जग असं म्हणतो, आणि आपणसुद्धा त्या विश्वाचे त्या जगाचे एक अविभाज्य घटक आहोत, ही गोष्ट आपण जर नीट लक्षात घेतली तर आपल्या ध्यानात येईल की ह्या संबंध विश्वामध्ये आणि आपल्या ठिकाणी आणि सर्वत्र योजना आहे, एक सुंदर अशी योजना आहे। की अशी तरीची योजना हा एखादा कुशल असा कारागिरच करू शकतो, कुशल असा
आणि व्यवस्थापकच करू शकतो आणि म्हणून व्यवस्था हा शब्द वापरलेला आहे त्याच्यामध्येच व्यवस्थापक आहे असं मी जे म्हटलं त्याचं कारण हे आहे की ही जी सगळी व्यवस्था आहे व्यवस्था रूपाने जो परमेश्वर सर्व ठिकाणी प्रगट झालेला आहे जो अव्यक्त होता तो व्यक्त झाला जो निर्गुण होता तो सगुण झाला जो निराकार होता तो साकार झाला जो अदृश्य होता तो दृश्य झाला असा जो परमेश्वर तो परमेश्वर सगुणामध्ये आणि निर्गुणामध्ये दोन्ही ठिकाणी परमेश्वर जर तुम्ही जर बघायला जाल ना नेती नेती म्हणून वेद नेती नेती म्हणतात म्हणून एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे सगुण निर्गुण एकू गोविंदुरे अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदुरे तुम्ही जर परमेश्वर बघायला जाल ना तर तुम्हाला त्याचा कधीच शोध लागणार नाही कारण का परमेश्वर इन्फिनिट आहे लक्षात घ्या हा महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्या म्हणून कोणी जर तुम्हाला बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बनवले जाता कामा नये परमेश्वराच्या नावावर आज सर्व ठिकाणी जी गडबड चाललेली आहे किंवा सोकॉल आपण बुवाबाजी म्हणतो ती जी चाललेली आहे त्याचं कारण परमेश्वराविषयी लोकांना समजलेलं नाही म्हणून लक्षात घ्या परमेश्वर ॲज इट इज कोणालाही समजणं शक्य नाही ॲज इट इज कारण तो इन्फिनिट आहे इन्फिनिट आहे अनंत त्याला शब्द वापरलेला आहे अनंत कोटी ब्रह्मांड आता अनंत आणि पुन्हा कोटी शब्द आहे म्हणजे कल्पना करा की हा इन्फिनिट आहे यू आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड असं जे डॉक्टर मर्फी म्हणतात की इट इज इन्फिनिट हे सगळं जे इन्फिनिट आहे आणि म्हणून आपण किती जरी म्हटलं तरीसुद्धा परमेश्वराचा परमेश्वर जसा आहे तसा माणसाला कधीही उमगणार नाही आहे तसा पण त्याचा जो काही भाग आहे तो तुमच्या अनुभवाला येईल मी समुद्राचं एक उदाहरण दिलं होतं की अथांग समुद्र पसरलेला आहे तो जसा समुद्र आहे तसा तुम्हाला कधीही पाहता येणार नाही जसा आहे तसा पण ह्याचा अर्थ समुद्रच पाहता येणार नाही असं नव्हे समुद्राचा पृष्ठभाग तुम्ही पाहू शकता समुद्राच्या पोटामध्ये जे काय आहे ते तुम्ही पाहू शकत नाही पण समुद्र तुमच्या कक्षेमध्ये येईल तेवढा तुम्ही पाहू शकाल पण समुद्र त्या कक्षेच्या बाहेर जो आहे तो तुम्ही पाहू शकणार नाही म्हणजे ज्याला आपण क्षितिज म्हणतो त्या क्षितिजापर्यंत तुम्ही समुद्र पाहाल तो सुद्धा जसा आहे तसा नाही पाहू शकत जसा आहे तसा ते सुद्धा पाहू शकत नाही म्हणजे पृष्ठभाग सुद्धा जसा आहे तसा आपण पाहू शकत नाही पृष्ठभाग मग त्याचा पोटामध्ये जर तुम्ही गेलात ना तर काही बघायलाच नको जिकडे समुद्र आपल्याला जसा आहे तसा बघता येत नाही जसं आकाश आपल्याला ते आहे तसं बघता येत नाही तर आकाश इन्फिनिट आहे म्हणजे आपण आकाश म्हणतो ना इन्फिनिट आहे जसा परमेश्वर इन्फिनिट आहे तसा आकाश इन्फिनिट आहे आणि म्हणून आकाशात तुम्ही म्हणा आकाश आपण आता जे दिसत आहे तिकडे जाऊया आणखी तेवढं आकाश तुम्हाला वर दिसेल आणखीन वर गेलात की आणखीन तुम्हाला वर म्हणजे इट इज इन्फिनिट म्हणजे आकाशसुद्धा इन्फिनिट आहे आणि म्हणून परमेश्वरसुद्धा इन्फिनिट आहे आणि तिकडे तुम्हाला आकाशाचा शोध लागत नाही समुद्राचा जसा शोध लागत नाही हे तर शोधाच पण आपलं हे जे शरीर आहे त्या शरीराचा शोध कुठे लागलाय माणसाला मनाचा शोध कुठे लागलाय आता शरीरामध्ये जे अनंत अनंत हा शब्द बघा शरीरामध्ये अनंत केमिकल ॲक्शन्स होतात अनंत शरीरामध्ये केमिकल्स ॲक्शन्स होतात आणि हे सगळं जे शरीर जे चालतं बोलतं सगळं त्या केमिकल ॲक्शन्स होतात म्हणून आता ह्याचा शोध कोणाला लागलेला आहे जिकडे शरीराचा पत्ता लागत नाही डॉक्टर्स लोकांना संशोधकांना रिसर्च करणाऱ्यांना तिथे शरीराचा पत्ता लागत नाही त्याच्या पलीकडे मन त्याचा तर काहीच पत्ता लागत नाही अंतर्मन त्याचा पत्ता लागत नाही तिथे तुम्ही कसल्या परमेश्वराबद्दल बोलताय आणि एखादा मनुष्य म्हणतो माझा परमेश्वर माझ्याशी बोलतो काही लोक असे थापा मारतात परमेश्वराचा मी अवतार आहे काही लोक सांगतात परमेश्वर माझ्याशी बोलतो माझ्या पाठीवर थाप मारतो काही सांगतात लोकांना ते खरं वाटतं म्हणजे लोक इतके निर्बुद्ध की लोकांना ते खरंही वाटतं मी काय सांगतो आहे की ह्याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर म्हणजे काय खेळाची वस्तू नाही आहे आता लोक म्हणतात परमेश्वर नाही तोंडाला येईल ते बोलतात
परमेश्वर आहे तेही तोंडाला येईल ते बोलतात. अरे मग आहे म्हणजे काय, नाही म्हणजे काय, ते कोणी सांगू शकत. पण जीवनविद्या असं सांगते की परमेश्वराला पाहता येतं, पण आहे तसा पाहता येणार नाही. मग याचा अर्थ पाहता येणारच नाही असं पण नाही. मग तो पाहता पाहायचा कसा? अरे सुरुवातीला सोपं आहे ते करणं, सुरुवातीला सोपं कर. विश्वामध्ये तो कसा भरून राहिलेला आहे, तो व्यवस्था रूपाने कसा आहे, त्या ठिकाणी हे सगळं स्वयंचलित कसं आहे, ते स्वयंनियंत्रित कसं आहे, ते पद्धतशीर कसं आहे, ते नैसर्गिक कसं आहे, आणि ही सगळी व्यवस्था कशी आहे हे तुला पाहता येत नाही. तुला पाहता येतं. आता उदाहरणच घ्यायचं झालं, आपण समुद्राचंच उदाहरण घेऊया की समुद्र आहे, समुद्राचं पाणी आहे खारं, समुद्राचं पाणी आहे खारं. आता खारट पाणी ते सूर्याच्या प्रभावाने वर जातं आणि ढग होतं. सूर्याच्या प्रतापाने आणि प्रभावाने ते पाणी वर जातं आणि त्याचे ढग होतात, आणि ते ढग पुन्हा गोड पाण्याचा वर्षाव करतात. पाऊस ज्याला आपण म्हणतो ते गोड पाण्याचा वर्षाव करतात. काय व्यवस्था आहे? म्हणजे एका बाजूने व्यवस्था आहे, दुसऱ्या बाजूने काय चमत्कार आहे? ह्याच्यापेक्षा मोठा चमत्कार होऊ शकतो का? खारट पाणी गोड, आणि पुन्हा आपोआप ही जी व्यवस्था जी आहे आपोआप, आणि हे जे आपोआप चाललेलं आहे म्हणून मी म्हटलं ऑटोमॅटिक. कसा गॉड कसा आहे, निसर्ग नियमासहित स्वयंचलित. हे सगळं स्वयंचलित आहे. समुद्राचं पाणी वर जायचं, त्याचे ढग व्हायचे, ते त्याच्यातून पुन्हा पाण्याचा वर्षा व्हायचा, ते गोड व्हायचं, ते पुन्हा पर्वतावर पडायचं, पर्वतावर पडल्यानंतर नद्या रूपाने ते वाहत 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 पुन्हा समुद्राला येऊन मिळायचं, पुन्हा त्याचं पावसामध्ये रूपांतर व्हायचं. काय व्यवस्था! ही व्यवस्था जर आपण पाहिली, आता ह्या व्यवस्थेमध्ये परमेश्वर भरलेला आहे. ही व्यवस्था पाहिल्यानंतर त्या परमेश्वराबद्दल आपल्याला किती प्रेम वाटलं पाहिजे, किती कृतज्ञता वाटली पाहिजे. आम्हाला सांगा, हा जर पाऊस पडला नाही, आता सगळे प्रयत्न झाले, जिथे पाऊस पडत नाही तिकडे पाऊस पाडण्यासाठी कृत्रिम प्रयत्न करतात, नाकी न येतात त्यांना, आणि खर्च किती येणार तो तर काही बघायलाच नको, आणि एवढं करून किती पाऊस पडणार ते अजून ठरायचं आहे. तर सांगायचा मुद्दा असा की आपण परमेश्वराशी किती कृतज्ञ असलं पाहिजे, किती कृतज्ञ असलं पाहिजे की परमेश्वराच्या कृपेने पाऊस पडतो. आणि हा जो परमेश्वर जो आहे, हा परमेश्वराची ही व्यवस्था आहे, हा व्यवस्थेचा एक भाग आहे. आणि म्हणून परमेश्वराची ही जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ही व्यवस्था आपण डोळ्यांनी पाहिली पाहिजे, त्याच्यातून आपल्याला आनंद लुटता आला पाहिजे. म्हणून निसर्गात आनंद लुटता आला पाहिजे, पर्यावरणातून आनंद लुटता आला पाहिजे, आपण जेव्हा एकमेकांना पाहतो तेव्हा त्याच्यातून आनंद लुटता आला पाहिजे. पण आज काय, आज सगळं परिस्थिती बिघडलेली आहे. एकमेकांकडे पाहतात तेच रागाने पाहतात, म्हणजे हा जणू काय अगदी साता जन्माचा शत्रू, हे माझ्याकडे काय पाहतो, हा बिचारा आपला सहज पाहतो. पण ते सुद्धा खपत नाही काही लोकांना, हे माझ्याकडे कशाला बघतो म्हणून रागाने बघणारे. म्हणलं की नाही, सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे चाललेलं आहे, विपरीत चाललेलं आहे, विकृत चाललेलं आहे, याचं कारण आपण परमेश्वराला तो जसा आपल्याला पाहायला पाहिजे तसा पाहत नाही. आज धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली, उपजातीच्या नावाखाली, वर्णाच्या नावाखाली, आणि आपण एकमेकांचा द्वेष करतो, एकमेकांचा मत्सर करतो, एकमेकांना पाण्यात पाहतो, एकमेकांशी युद्ध लढाया करतो. आणि या जगामध्ये आतापर्यंत केवढा रक्तपात झाला धर्माच्या नावाखाली आणि देवाच्या नावाखाली, हे जर आपण जर पाहिलं तर हे जग म्हणजे वेड्यांचा बाजार आहे असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू. आणि हे का, याचं कारण एकच, मार्गदर्शन बरोबर आहे. देवाधर्माच्या नावाखाली लोकांना भडकवणं, देवाधर्माच्या नावाखाली लोकांना चुकीचं मार्गदर्शन करणं, हे जे आज इतिहासकाळापासून चाललेलं आहे ते केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे. तरच मानवजात सुखी होईल. मानवजात, मी जी क्रांती म्हणतो ती क्रांती तेव्हाच होईल की माणूस माणसाकडे माणूस म्हणून पाहिल, आणि माणूस माणसाकडे माणसासारखा वागेल, तेव्हा या जगामध्ये खरी क्रांती झाली असं म्हणता येईल. आता हे केव्हा होईल? त्याने योग्य मार्गदर्शन पाहिजे. मी आता अनेक ठिकाणी प्रवचन करतो, अनेक ठिकाणी मार्गदर्शन करतो,
मला असं दिसून आलेलं आहे की लोक वाईट नसतात या जगात, कोणीही वाईट नसतं, कोणीच वाईट नसतं. वाईट जे असतं ना ते चुकीचं मार्गदर्शन जे केलं जातं ते चुकीचं मार्गदर्शन वाईट असतं. मार्गदर्शन करणारे जे असतात ते चुकीचं मार्गदर्शन त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी जेव्हा केलं जातं तेव्हा ते मार्गदर्शन चुकीचं असतं, ते वाईट असतं आणि त्याच्यातून सगळ्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. म्हणून मार्गदर्शन अचूक पाहिजे, म्हणून मार्गदर्शन अचूक पाहिजे. हे मार्गदर्शन जर अचूक असेल ना तर जीवनामध्ये आनंदी आनंद आहे. आता आम्हाला तो आम्ही तो अनुभव घेऊन राहिलेलो. आता आमच्या या जीवनविद्या मिशनमध्ये सर्व धर्माचे लोक आहेत, सर्व जातीचे लोक आहेत. आम्ही कोणाला विचारत नाही तो कुठला तुझा धर्म काय, तुझी जात काय, तुझा पंथ काय, आम्ही कोणाला विचारत नाही. मला सांगायचा मुद्दा असा, आणि आमच्या ठिकाणी ह्या जीवनविद्या मिशनमध्ये जेव्हा लोक येतात सगळे गरीब आहेत, पहा तुम्ही जर त्यांच्याकडे पाहिलं सगळे आनंदाने फुललेले आहेत. कारण का, हे जे मार्गदर्शन त्यांना जे मिळालेलं आहे त्या मार्गदर्शनामुळे ही मंडळी सुखी झाली. मार्ग सुखी होण्यासाठी खूप पैसा लागतो हा जो आपला समज आहे ना चुकीचा आहे. मार्गदर्शनासाठी खूप पैसा लागत नाही, सुखी होण्यासाठी खूप पैसा लागत नाही, सुखी होण्यासाठी अचूक मार्गदर्शन लागतं. आणि हे मार्गदर्शन जर मिळालं तर माणूस सुखी होऊ शकतो असा आमचा अनुभव. म्हणून जीवनविद्या असं सांगते की मार्गदर्शन जिकडे अचूक मिळेल इथे तुम्ही गेलं पाहिजे, मार्गदर्शन अचूक घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही सुखी व्हाल. आता तुम्हाला अचूक मार्गदर्शन घ्यायचं आहे का चुकीचं मार्गदर्शन घ्यायचं आहे हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.